राज्यातील दुकानांवरील पाट्या मराठीतून असाव्यात यासाठी मनसेनं अनेकदा आंदोलनही केली आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीतूनच असाव्यात असे निर्देश दिले आहेत. यासाठी 25 नोव्हेंबर पर्यंतची मुदत देखील देण्यात आली आहे. यानंतर राज्यात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून पुणे मनसे देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2006 पासून या संपूर्ण मराठी पाट्यांसंदर्भात आंदोलन करतं आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे. जर भविष्यामध्ये अशी काही दुकाने मॉल्स असतील की जे मराठी पाट्या करणार नसतील तर भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण त्यांना विनंती करू, पण त्यानंतर नक्कीच मनसे स्टाईल त्याच्यावर आंदोलन करू. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात नाम फलक लावणे बंधनकारक आहे. ज्यांचे फलक इंग्रजी भाषेत आहेत ते फलक लवकरात लवकर बदलून मराठीत करावेत यासाठी मनसेकडून पालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून काल आम्ही पुणे महानगरपालिका आयुक्तांना मराठी पाट्यांसंदर्भात निवेदन दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे की 2 महिन्यामध्ये पाट्या लावा, त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आम्ही महापालिकेला विनंती केली की आपण आपल्या माध्यमातून ज्यांनी मराठी पाट्या केल्या नाहीत त्यांच्या त्वरित मराठी पाट्या करून घ्याव्यात किंवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. काल आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की लवकरच त्या पाट्या आम्ही मराठीत करण्यासाठी आम्ही त्यांना पत्रसुद्धा देऊ आणि जर करणार नसतील तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू. महापालिकेने जर कारवाई केली नाही तर नक्कीच आम्ही येत्या काळामध्ये महापालिकेसमोर पहिलं आंदोलन होईल आणि त्यानंतरसुद्धा ते ऐकणार नसतील. माननीय राजसाहेबांनी जर आदेश दिला तर 100% पुण्यात खळखाट्याक झाल्याशिवाय राहणार नाही. साधारणतः किती पाट्या आहेत त्याची काही आकडेवारी आयुक्तांनी तुम्हाला सांगितलं का? अंदाजे त्यांनी सांगितलं जवळपास 13 ते 14 हजार पुणे शहरामध्ये असे फलक आहेत, जे दुकानांचे फलक आहेत ज्याच्यावर मराठीमध्ये नावं आय म्हणजे नाही आहेत किंवा छोटे आहेत, असे बरेचसे आस्थापन आहेत की त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी खरं तर या मराठीबाबत खूप मोठं पाऊल उचलायला पाहिजे होतं, पण त्यांच्याकडून कुठलंही कोणत्याही नेत्याचं किंवा कुठल्याही मंत्र्याचं त्यावर भाष्य होत नाही. खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा. मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये जर थोडं जरी मराठीबद्दल प्रेम असेल तर त्यांनी प्रशासनाला आव्हान केलं पाहिजे, प्रशासनाला आदेश दिले पाहिजेत की आपण त्या दुकानांवर कारवाई करावी. मराठी पाट्या लावल्याच पाहिजे, जर लावणार नसतील तर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या पद्धतीने खळखाट्यात करू.